आयुष्यात सुयोग्य जोडीदार हवाय, शोध घेत आहात, मग आम्हाला येऊन भेटा. परिस वधूवर सूचक, ठिकाण अशोका हाइट्स कॉलेज रोड संगमनेर, विलास साहेबराव कवडे 9822-4042-76, संपर्क 7620-9159-15 आणि 9518-5564-14. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठारमध्ये शेतकऱ्यांचा शेतीपंप वीज बिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळतोय. महावितरणचे वायरमन अधिकारी विशाल जाधव, अक्षय घोडेकर, हर्षल गाडेकर यांनी शेतकऱ्यांना कोणताही तगादा न लावता 60% वीज बिल वसूल केलंय. त्यामुळे हिवरगाव पठारचे वायरमन जाधव, घोडेकर आणि गाडेकर यांचं अभिनंदन केलं जात आहे. सध्या महावितरणची वीज वसुली मोहीम राबवली, त्याच्यात मी सध्या सगळ्या ग्राहकांना आवाहन करतो की त्यांनी आपली शेतीपंपाची वीज बिल भरावी. तसे हिवरगाव व शेंडेवाडी या भागातील लोकांनी आम्हाला सहकार्य केले व त्यांनी बिल भरण्यास आम्हाला मदत केली, त्याबद्दल सध्या सर्व गावकऱ्यांचे आम्ही आभार मानतो. विद्युत वितरण कंपनीनं कोणत्याही प्रकारची शेतीपंपांची वीज तोडणी करू नये आणि उर्वरित वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावं आणि सहकार्य करतील अशी माहिती हिवरगाव पठारचे माजी उपसरपंच संतोष डोळझाके यांनी दिली. तर वीज कंपनीनं देखील शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि शेतकरी देखील वीज कंपनीला 100% सहकार्य करतील असं आश्वासन हिवरगाव पठार ग्रामस्थांनी दिलं. आपण बऱ्याच दिवसापासून बघतोय शेतकऱ्यांमध्ये वीज बिल भरावं की नाही भरावं हा जो गोंधळ निर्माण झाला, त्याच्यामध्ये आपण अनेक आपल्या चाकूर सबस्टेशनचे अभियंता असतील, घोडेकर वायरमॅन असतील, त्याचप्रमाणे जाधव साहेब असतील, सर्वांशी चर्चा विनिमय करून शेतकऱ्यांनी महावितरणला सहकार्य करून आपला वीज पुरवठा कसा सुरळीत चालन या दृष्टीनं 1000 रुपये HP प्रमाणे सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की 1000 HP प्रमाणे बिल भरायचं आणि महावितरण कंपनीला सहकार्य करायचं, जेणेकरून आपले जे शेतमालाचं नुकसान होते, उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं जास्तीत जास्त वाट न पाहता लवकरात लवकर वीज बिल भरून आपण आपल्या शेती पिकाला निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे पाणी देऊ आणि आपली शेती चांगल्या प्रकारे फुलली पाहिजे. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपण सहकार्य केलं तर त्यांचं देखील आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभेल. या पुढे देखील साहेबांना मी या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की ज्या वेळेस आमच्या लाईटीच्या अडचण निर्माण होतील आम्ही त्या क्षणी तुम्हाला फोन करत जाऊ आणि त्या ठिकाणी तुम्ही देखील कुठेही कामात कसूर केली नाही पाहिजे, जेणेकरून आम्ही जसं तुम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा अशी मी ह्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन नागरे, प्रकाश मिसाळ, भाऊसाहेब नागरे, जैनुद्दीन शेख, गोपीनाथ नागरे, राजेंद्र पंचपीड, जगन्नाथ नागरे, उपसरपंच भाऊसाहेब उगले, भाऊ उगले, विठ्ठल वामन, संतोष दराडे, पांडुरंग वामन, कारभारी उगले, भगवान उगले यांची उपस्थिती होती. रमजान शेख, सी न्यूज मराठी, मांडवे.